तर पुढील 4 ते 5 दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढचे 2 ते 3 दिवस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासाठी पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पाऊस असेल. याशिवाय मान्सून पुढील 10 दिवस तरी माघार घेणार नसल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार आज अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती तयार होती आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई, विदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर वाढू शकतो. राज्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रामेश्वरम ते नागापट्टणम या दरम्यान जे कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याच्या द्रोणीय रेषा राज्यापर्यंत येत आहेत. हे अतिशय कमी उंचीवर आहे, त्यामुळे राज्यामध्ये पाऊस पडत राहणार आहे. ऐश्वर्य येतं आहे, बाष्प येतं आहे फार मोठ्या प्रमाणात. राज्यातला हवेचा दाब हा 1010 हेक्टोपास्कल एवढा असल्यामुळं पाऊस पडताना बऱ्याच ठिकाणी विजा पडण्याची शक्यता आहे. एका वेळेला सर्वदूर पाऊस होणार नसला तरी कमी वेळात अतिशय वेगाने पाऊस होण्याची शक्यता असल्याने या काळात सावधगिरी बाळगायला पाहिजे, खास करून विजांच्या बाबतीत काळजी घ्यायला पाहिजे.